राज्यातील वेड्या सेवावृत्तींना यावर्षीपासून सावली पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे यावर्षीचा पहिला सेवावृत्ती सावली पुरस्कार बुलढाणा जिल्ह्यातील डॉक्टर नंदकुमार पालवे आणि आरती पालवे यांना देण्यात येणार आहे याबाबतची माहिती सावली केअर सेंटरचे प्रमुख किशोर देशपांडे यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली अंथरुणाला खिळून राहिलेल्या रुग्णांच्या सेवेत सावली केअर सेंटर गेली अठरा वर्ष कार्यरत आहे गेल्या अठरा वर्षात शेकडो रुग्णांना सावली केअर सेंटरचा आधार मिळाला या सामाजिक कार्यातूनच राज्यातील ध्येयवेड्या सेवाव्रतींना सावली पुरस्कारानं सन्मानित करण्याची कल्पना पुढे आली यंदाचा पहिला पुरस्कार बुलढाणा जिल्ह्यातील डॉक्टर नंदकुमार पालवे आणि आरती पालवे यांना देण्यात येणार आहे अशी माहिती सावली केअर सेंटरचे प्रमुख किशोर देशपांडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह ग्रंथ आणि एक्कावन्न हजार रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे पालवे दाम्पत्य बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात कार्यरत आहेत सेवा संकल्प प्रतिष्ठान या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून हे दाम्पत्य समाजातील निराधार निराश्रित एड्सग्रस्त रुग्णांची सेवा करतात तसंच बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतात सध्या त्यांच्या संस्थेत दोनशे रुग्ण दाखल आहेत तर यापूर्वी एकशे पन्नास रुग्ण औषधोपचारानं बरे होऊन घरी गेलेत असं किशोर देशपांडे यांनी सांगितलं पंचवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सावली पुरस्कार वितरण सोहळा पिराचीवाडी इथल्या कार्यालयात होणार आहे ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी यांच्या हस्ते पालवे यांना सन्मानित केलं जाईल तर ख्यातनाम लेखिका सोनाली नवांगुळिया पालवे यांची प्रकट मुलाखत घेतील पत्रकार परिषदेला पद्माकर कापसे सचिन शानबाग डॉ गीता पिल्लई सुरेखा राजे शिर्के प्रसाद निगुडकर उपस्थित होते